माई हुंडाई देत आहे रोजगाराची संधी. सेल्स एक्झिक्युटिव्ह ताबडतोब नेमणे आहेत. कणकवली, वैभववाडी, मालवण, देवगड, सावंतवाडी या तालुक्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित नेमणे आहेत. आपल्या अर्जासह आजच भेटा माई हुंडाई कुडाळ. फोन नंबर 9922-4290-07 अथवा 7447-44-2921. ईमेल आयडी hrm@ghatkegroup.com. बातमी निवडणुकीची, पण तुम्ही समजताय तशी ही निवडणूक नाहीये. पण निवडणूक कशी असते याची माहिती मात्र या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना मिळाली. कुडाळ तालुक्यात पोखरण शाळा नंबर 1 स्वराज्य सभा निवडणुकीचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला. मंत्रिमंडळाची निवड अनुभवली. मुलांना विद्यार्थी दशेतून निवडणूक प्रक्रियेची माहिती देणारा शाळेचा हा उपक्रम कौतुकास्पद म्हटला पाहिजे. कुडाळ तालुक्यात पोखरणच्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1 स्वराज्य सभा 2019 निवड झाली. गुप्त मतदान पद्धतीनं शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना लोकशाहीतील निवडणूक पद्धतीची ओळख व्हावी या उद्देशानं दरवर्षी स्वराज्य सभेची निवड केली जाते. नामांकन भरणे, प्रचार, आचारसंहिता, मतदान केंद्राची निर्मिती, मतपत्रिका, प्रत्यक्ष मतदान, मतमोजणी आणि पदाधिकारी शपथविधी या सर्व गोष्टी यानिमित्तानं झाल्या. या स्वराज्य निवडणुकीसाठी भावेश कदम आणि दुर्वास सावंत, लावण्या सावंत आणि वेदांत गुरव यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिलं. मतदान शांततेत आणि उत्साही वातावरणात पार पडलं. इयत्ता 1 ते 7 पर्यंतच्या सर्व विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. झालेल्या अटीतटीच्या लढतीत जे निवडून आले त्यांच्यातून मंत्रिमंडळ निवडण्यात आलं. प्रधानमंत्री कोमल सावंत, सफाई मंत्री रिद्धी वारंग, सांस्कृतिक मंत्री वैभव कदम, वाचनालय मंत्री विश्राम सावंत, आरोग्य आणि शिस्त मंत्री दुर्वा सावंत, क्रीडा आणि सहल मंत्री साईश सावंत यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला. ही सर्व प्रक्रिया पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक प्रकाश तांबे, पदवीधर शिक्षक श्यामसुंदर सावंत, पदवीधर शिक्षिका गायत्री बागवे, ज्येष्ठ शिक्षिका प्रतीक्षा कदम, सहशिक्षिका राधिका परोळेकर यांनी मेहनत घेतली. पोखरण केंद्राचे केंद्रप्रमुख बाळकृष्ण सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा श्वेता सावंत यांनी भेट देऊन पाहणी केली. निवडणूक प्रक्रियेविषयी शालेय उपक्रमातून माहिती देण्याचा पोखरण शाळेचा हा उपक्रम नक्कीच कौतुकास्पद आहे. निलेश जोशी, कोकणगाव, कुडाळ. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणगावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकणगाव.com वर.